नमस्कार, मी भाग्यश्री भास किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग्स मध्ये तुमचे स्वागत करते। बाजारात मस्त हिरवीगार कलिंगड आली आहेत। आपण बऱ्याच वेळा कलिंगड खाऊन त्याची सालही फेकून देतो, पण आज ती आपण फेकू न देता त्यापासून टूटी फ्रुटी बनवणार आहोत, जी आपल्याला आईस्क्रीम मध्ये, केक मध्ये किंवा घरात जर नागवेलीचा वेल असेल तर त्या पानांमध्ये टूटी फ्रुटी, गुलकंद, बडीशोप असं टाकून खाऊन बघा, खूप छान लागतात। चला तर बनवायला घेऊया कलिंगडाच्या सालापासून टूटी फ्रुटी। साधारण वजनाला 1 किलो असलेलं हे कलिंगडाचे काप आहेत। कलिंगडाचे काप हे शक्यतो कलिंगड कापल्या कापल्या लगेचच वापरायचे आहेत आपल्याला, कारण ते ठेवले तर ते सुकतात आणि त्याला साखर किंवा रंग ॲब्झॉर्ब करायला खूप वेळ लागतो। म्हणून कलिंगड कापल्यावरती मी त्याची सालही आता घेतलेली आहे। त्यानंतर 1 कप साखर, माझ्याकडे 3 रंग होते, पिवळा, हिरवा व लाल, ते घेतलेत आणि व्हॅनिला एसेन्स। आता सर्वप्रथम आपण या फोडींच्या मागचा जो हिरवा साल आहे ते काढून घेऊया। लाल भाग हा पूर्णपणे काढून घ्या, म्हणजे जे फळ आहे ते काढून घ्या, नाहीतर आपली टूटी फ्रुटी ही लवकर खराब होईल। अशा प्रकारे आपण हे हिरवं साल हे ते काढून टाकू। सर्व साल काढून झाली की मग आपल्याला त्याला टूटी फ्रुटीचा आकार द्यायचा आहे। आता आपल्याला बारीक एक उभी लांब पट्टी कापायची आहे आणि त्याची अगदी टूटी फ्रुटी तुम्ही बघितलेलीच असेल त्याप्रमाणे आपल्याला त्याचे तुकडे करायचे। हे बघा, हे असे अगदी पटापट होतात। अशा प्रकारे आपण सगळं टूटी फ्रुटीचे तुकडे करून घेऊया। एकीकडे मी एका पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवलंय। आता आपण हे तुकडे गरम पाण्यामध्ये टाकून 10 मिनिटं मध्यम आचेवरती शिजवून घेऊ, जेणेकरून त्यातला कच्चेपणा निघून जाईल। नरम पडल्यामुळे साखर व कलर हे पटकन ॲब्झॉर्ब करते। 10 मिनिटं छानपैकी उकळून घेऊ। 10 मिनिटानंतर आपण हे चाळणीत टाकून ह्यातलं पाणीही काढून टाकू। आता आपण गॅस बंद करू आणि चाळणीत काढून घेऊ। बघा आत्ताच किती सुंदर कलर आलाय की नाही। मी 3 रंग तुम्हाला दाखवले, पण त्यातला 4th रंग हा मी नॅचरल हा असाच ठेवणार आहे। खूप छान वाटतो हा कलर सुद्धा। आता एक साईडला ठेवू। आता पुन्हा त्याच पॅनमध्ये 1 कप साखर, 3 कप पाणी असं साखर वितळेपर्यंत मध्यम आचेवर ठेवायचं आहे। साखर वितळली की त्यामध्ये आपण जे कलिंगडाचे तुकडे ऑलरेडी उकडलेले आहेत ते टाकून 15 मिनिटं आपल्याला पुन्हा मध्यम आचेवरती हे शिजवायचं आहे, जेणेकरून साखरेतला गोडवा या तुकड्यांमध्ये जाईल। पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करू आणि आता इथे मी 4 बाउल घेतले, कारण मी 3 कलर तुम्हाला दाखवले आणि 4th नॅचरल तसाच ठेवणार आहे। या तुकड्यांचे आता 4 भाग करून घेणार आहे मी। साखरेचा पाक देखील मी त्याच्यामध्ये घालणार आहे। हे बघा,
अशा प्रकारे चार भाग समान करून झालेले आहेत। आता यामध्ये अगदी थोडंसं व्हॅनिला एसेन्स घेतलं मी चमच्यामध्ये, ते अगदी दोन दोन थेंब मी प्रत्येक बाउलमध्ये घालणार आहे। व्हॅनिला एसेन्सने एक मस्त फ्लेवर येतो टूटी फुटीला। यानंतर कलर वापरायचे, लाल कलर मग हिरवा कलर त्यानंतर पिवळा कलर। पिवळा अगदी मी लाईट घेतलाय। त्यानंतर दुसरा हा जो आहे तो हा लेमन ऍक्च्युअली कलर सारखा आलाय, त्याला मस्त वाटतो तो सुद्धा कलर। तुमच्याकडे कलर अवेलेबल नसतील तर नुसता हा कलर ठेवून करून बघा, मस्त लागतं। आता हे आपल्याला एक साधारण 3-3.5 तासासाठी असेच बाउलमध्ये झाकून ठेवून द्यायचे, जेणेकरून तुटी फ्रुटी ही कलर छानपैकी ऍब्झॉर्ब करून घेईल। साधारण 3.5 तासानंतर इथे मी एका डिशमध्ये किचन टिश्यूज घेतलेले आहेत। आता ह्यातले पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या तुटी फ्रुटी आहेत त्या नॅपकिनवरती अशा पसरून घ्यायच्या आहेत। एक एक करून आपण सर्व पाणी काढून अशा पसरून घेऊया। हे असंच 6 तासासाठी फॅन खालती मी ठेवणार आहे। त्याच्यानंतर आपल्या त्रुटी फुटी या मस्तपैकी कोरड्या होणार आहेत। हे बघा मस्त झाल्या आहेत अगदी तयार। आताला रंगही लागत नाहीये, छान सुकल्या आहेत त्या आणि चवीलाही तितक्याच मस्त लागतात, अगदी बाजारात मिळतात ना तशा। अगदी साधी सोपी आणि मस्त रेसिपी आहे, नक्की करून बघा। व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।